राज्यातल्या महाविकास आघाडीने 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी या संदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. त्यानंतर शेतकरी संघटनेने तीव्र निषेध नोंदवला. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन आदेशाची होळी करण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी कर्जमाफी करत तोंडाला पानं पुसलीत. ही कर्जमाफी म्हणजे खोकला गेला आणि पडसं आलं अशी झाली आहे, अशी टीका शेतकऱ्यांनी केली आहे. संघटनेच्या वतीनं शासनानं जाहीर केलेल्या चुकीच्या कर्ज माफीची आज आम्ही ते शासन निर्णय जाळून आज त्याची होळी केलेली आहे आणि दिलेल्या कर्ज मुक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे की 2015 ते 2019 जी 2 लाखापर्यंतची जी थकीत रक्कम ही जेवढी माफ करणार आहे त्याचं व्याज 2015 जर उचललेलं असेल एखाद्या शेतकऱ्यानं आणि व्याजासकट 19 त्याचे जर 2,10,000 बी झाले असतील तरी त्याला ह्या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या आघाडी सरकारने जाहीर केली. तिच्यात 2 लाखाची जी मर्यादा घातली आहे ती 2 लाखाची मर्यादा 2019 व्याजासह 2,10,000 वर झाले तरी ते खातं या योजनेतून वगळण्यात येणार आहे असा परिपत्रक काल काढला आहे. हे चुकीचं आहे आणि शिवाय शेती कर्ज हे पूर्णच असू द्यावं. केवळ पीक कर्ज, अल्पमुदतीचं कर्ज अशा भानगडी न लावता सरसगट 2 लाखाची मर्यादा जर या शासनाला द्यायची असेल तर ते तारीख 2015 किंवा त्याच्या अगोदरही असेल तरी 2 लाख प्रत्येक खातेदाराला लाभ या शेतकऱ्यांना.